मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. मित्रांनो बरेच लोक मला विचारतात की सर आम्ही शेअर मार्केटमध्ये आता नवीन सुरुवात करतोय किंवा आम्हाला सुरुवात करायची तर कशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली पाहिजे. तर बरेच लोकांना कन्फ्युजन असतं, बरेच लोक कोणाला तरी फॉलो करत असतात किंवा काही व्हिडिओज बघतात आणि डायरेक्ट मग फ्युचर ऑप्शनने मार्केटमध्ये सुरुवात करतात आणि मग ट्रेडिंगनी सुरुवात केल्यामुळे काय होतं, इंट्राडेनी स्टार्ट करतात आणि मग स्वतःचं काय सुरुवातीला 20,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 जे काय भांडवल असतं ते कॅपिटल मित्रांनो सुरुवातीच्या पहिल्याच महिन्यामध्ये, दुसऱ्या, तिसऱ्या महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये काय करतात, संपूर्ण मोकळे होतात आणि मग शेअर मार्केटविषयी मित्रांनो निगेटिव्ह होतात. मी नेहमी लोकांना सांगत असतो की शेअर मार्केटमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या किंवा नॉलेज हे खूप महत्त्वाचं आहे. एकतर एखाद्या गोष्टीचं आपल्याला संपूर्ण नॉलेज असलं तर त्याच्यामध्ये खूप आपण चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकतो, किंवा एखाद्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज नसलं अजिबात तर आपण ती गोष्ट करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला काही त्याच्यापासून नुकसान नसतं. पण जर एखाद्या गोष्टीचं आपण जर अर्धवट नॉलेजने जर आपण काम करायला गेलो तर अर्धवट नॉलेज मित्रांनो सगळ्यात डेंजर असतं. त्याच्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगणे आहे की शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला अगोदर शिकून घ्या, व्यवस्थित समजून घ्या मार्केट काय आहे आणि मग तुम्ही काय करा मार्केटमध्ये मित्रांनो काम चालू करा. आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये सुरुवात करायची असेल तर फर्स्ट स्टेप म्हणजे काय, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला डिमॅट अकाउंट ओपन करून घेणं गरजेचं असतं. मग प्रत्येकाला आपापल्या वेगवेगळ्या जे असतात ब्रोकर असतात तर तुम्ही तिकडे काय करू शकता, डिमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि मग त्या डिमॅट अकाउंटच्या माध्यमातून आपल्याला ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मित्रांनो करावे लागते. मग डिमॅट अकाउंट कसं हँडल करायचं, बाय सेल कसं करायचं, मग त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस, त्याच्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस, त्याच्यामध्ये ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीज, ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं आपल्याला शिकणं गरजेचं आहे. आणि नवीन लोकांना सांगतो, जे लोक नवीन सुरुवात करत आहेत, कमीत कमी सहा महिने फ्युचर ऑप्शनला हात घालायचा नाही. कमीत कमी 6 महिने डिलिव्हरी बेस्ड कॅश मार्केटमध्ये मित्रांनो तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, पोझिशनल इन्व्हेस्टमेंट करा. सुरुवातीला काय करायचं, ज्या वस्तू आपण घरामध्ये वापरतोय, जी गाडी वापरतो आपण त्या कंपनीचे शेअर्स घ्या, जे घरामध्ये साबण वापरतो, टूथपेस्ट वापरतो, बरोबर का नाही, ज्या आपण शॅम्पू वापरतो, जे काय आपण घरामध्ये वस्तू यूज करतो त्या कंपनीचे शेअर घ्या, ज्या ब्रँडचे आपण कपडे घालतो, ज्या ब्रँडचे आपण शूज घालतो ते शेअर्स घ्या, ज्या ब्रँडचं आपण घड्याळ वापरतो, बरोबर का नाही, घरात कुठला आपण पेंट यूज करतो त्या कंपनीचे शेअर्स घ्या, ज्या बँकेमध्ये आपलं अकाउंट आहे त्या बँकेचे शेअर्स घ्या, आपण आपला किराणा माल कुठल्या ब्रँडकडे आपण भरतो. प्रत्येक वस्तू तुम्ही घरामध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जे यूज करता ना मित्रांनो, प्रत्येक गोष्ट एक कुठली तरी कंपनी काय करते, बनवते, विकते, त्याच्यावर दिलेलं असतं मॅन्युफॅक्चर बाय, मार्केटेड बाय, बरोबर ना. तुमच्या लक्षात येईल की हा बाबा ही कंपनी काय आहे, मार्केटमध्ये लिस्टेड आहे, ही कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड आहे तर मी ह्या कंपनीला वर्षानुवर्ष यूज करतोय, ही कंपनी वर्षानुवर्ष प्रॉफिटमध्ये चालू आहे, म्हणजे प्रॉफिटमध्ये, आणि मी जर त्या कंपनीचा जर शेअर होल्डर झालो, त्या कंपनीचा जर मी स्टेक घेतला, शेअर होल्डर हा कंपनीचा पार्टनर असतो. मी नेहमी सांगतो, आपल्या लोकांना वाटतं शेअर मार्केट म्हणजे जुगार, शेअर मार्केट म्हणजे फक्त ट्रेडिंग घेणं विकणं म्हणजे शेअर मार्केट नाही आहे. ॲक्च्युअल खरं शेअर मार्केट म्हणजे काय, की आपण त्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेतो, त्या कंपन्यांचा मालकी हक्क, आपण पार्टनर बनतो लॉंग टर्ममध्ये, त्याला खरं शेअर मार्केट मित्रांनो म्हणतात. मग तुम्ही अशी जर सुरुवात केली, तुम्ही जर स्टेबल लॉंग टर्म तुम्ही दर महिन्याला SIP माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करत जा. मी नेहमी लोकांना सांगतो की आपल्या कुटुंबाचा जेवढा इन्कम आहे ना आपला, तर दर महिन्याला त्याच्यातले 20% अमाऊंट, म्हणजे कुटुंब सगळं मिळून 1,00,000 रुपये कमवतं, तर 20,000 रुपये तुम्ही लॉंग टर्ममध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये टाका. निफ्टीच्या 50 कंपन्यांमध्ये तुम्ही SIP करा, किंवा तुम्ही म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जरी सुरुवात केली नवीन लोकांनी की बाबा चला आपल्याला जास्त शेअर मार्केटचं नॉलेज नाही आहे पण मी म्युच्युअल फंडमध्ये SIP करेल, तुम्ही स्टार्ट करा, तुमच्या लक्षात येईल मार्केटचा थोडा थोडा. आणि लक्षात घ्या, 3 वर्ष तुम्हाला द्यावेच लागतील कुठल्याही गोष्टीला व्यवस्थित समजायला, कारण मार्केटचे अप्स डाऊन असं होईल की तुम्ही अप मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असाल, किंवा कधी असं होऊ शकतो तुम्ही डाऊन मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड असाल, कधी असं होऊ शकतो तुम्ही साईडवेज मार्केटमध्ये सुरुवात केली, तुमची सुरुवात कुठल्या मार्केटमध्ये झाली किंवा कधी होणार आहे हे आपल्या हातामध्ये नाही, पण आपण 3-5 वर्ष कंटिन्यू मार्केट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल, दर महिन्या तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही गेले तुमच्या लक्षात येईल की शेअर मार्केट चांगली गोष्ट मित्रांनो नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लिक्विड आहे. आपण काय करतो, रिअल इस्टेटमध्ये आपले सगळे पैसे लावतो आणि आपल्याला ज्यावेळेस पैशांची गरज असते किंवा कुठे एखादी चांगली आपल्याला संधी असते गुंतवणुकीची तर त्यावेळेस मग आपल्याकडे पैसे अवेलेबल नसतात. लक्षामध्ये, तुमची कितीही चांगल्या लोकेशनला प्रॉपर्टी असू द्या, तिला विकायला तुम्ही जर गेले तर कमीत कमी 6-4 महिने मित्रांनो लागतातच. आणि मग तोपर्यंत आपल्या हातामध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे किंवा ज्यावेळेस मार्केट पडलेलं असतं त्यावेळेस आपल्याला पैशांची गरज असते डाऊन मार्केटमध्ये घ्यायला, त्यावेळेस कितीही चांगल्या लोकेशनचे प्रॉपर्टी असू द्या, तुमची वेळेमध्ये त्याचा व्यवहार होणं, त्याचं ट्रान्झॅक्शन होणं, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो 4-6 महिन्याचा मिनिमम टाईम लागतो, कमीत कमी 3 महिने तरी मित्रांनो त्याच्यामध्ये टाईम लागत असतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत मार्केट परत वर जातं. त्याच्यामुळे मला सगळ्यांना सांगणं असतं माझं की लोकांना की बाबा आपलं 50% संपत्ती रिअल इस्टेट, 50-25-25% संपत्ती तुमची गोल्डमध्ये असू द्या, 25% तुमची संपत्ती चांगल्या कंपन्यांच्या Nifty 50 शेअर्समध्ये असू द्या किंवा म्युच्युअल फंडमध्ये असू द्या, जेणेकरून तुम्हाला ह्याचा चांगला ओव्हरऑल बेनिफिट त्याचा मित्रांनो तुम्हाला होत असतो. आणि
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये सुरुवात करत असताना गरजेचं आहे. नवीन लोकांनी लक्षात घ्या, 6 महिने फ्युचर ऑप्शन करायचं नाही, इंट्राडे ट्रेडिंग करायचं नाही. पहिले 6 महिने तुम्ही शिकून घ्यायचं, इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर ऑप्शन, प्रॅक्टिस ट्रेडिंग करा तुम्ही, शिकाव्यावर म्हणजे शिकून घ्या आणि प्रॉपर हे करा. ज्या लोकांना शिकायचं आहे मार्केट प्रॉपर, ज्यांना ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रोफेशनल करिअर करायचं आहे, अशा लोकांसाठी आपला MTI नावाचा कोर्स आहे, मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट, आपला भारतीय शेअर मार्केटचा 3 महिन्यांचा कोर्स आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने. मित्रांनो, आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट हा 3 महिन्याचा कोर्स अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर कोर्सविषयी माहिती घ्यायची असेल लगेच, तर लगेच 70 57 10 10 10 हा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा आणि लगेच 70 57 10 10 10 या नंबरवरती लगेच कॉल करा. आपली टीम व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेल. कोर्सला ॲडमिशन घ्या, प्रोफेशनली शिकून व्यवस्थित ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट करा. आणि मित्रांनो, तुम्ही आपली भारती बिझनेस ग्रुपची फ्रँचायझी घेऊन तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. आपल्या भारती बिझनेस ग्रुपमध्ये मित्रांनो आपल्याकडे शेअर मार्केटचे क्लासेस आहेत, आपल्याकडे रिसॉर्ट आहे, आपल्याला त्याच्यामध्ये रिअल इस्टेट आहे, आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे, आपल्याकडे मीडिया मार्केटिंग आहे, अशा पद्धतीने आपल्याकडे एक बिझनेस ट्रेनिंग कन्सल्टन्सी आहे. अशा 6 च्या 6 कंपन्यांचे मित्रांनो तुम्हाला आपल्याला भारतीय शेअर मार्केटच्या बिझनेस ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही भारतीय शेअर मार्केटचे फ्रँचायझी घेऊन आपले चॅनल पार्टनर बनून स्वतःचा व्यवसाय तुम्ही सुरुवात करू शकता आणि तुम्ही माझ्यासोबत मित्रांनो भारतीय बिझनेस ग्रुपसोबत मित्रांनो जोडू शकता. तर आपली फ्रँचायझीसुद्धा लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्या लोकांनीसुद्धा त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डिटेलमध्ये तुम्ही इन्क्वायरी करा, म्हणजे तुम्हाला आपली टीम फ्रँचायझीविषयी देखील माहिती सांगेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे जे नवीन लोकांना, की लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी, पुढच्या शनिवारी रविवारी ज्या नेक्स्ट सॅटर्डे संडेला माझी भारती रिसॉर्टमध्ये 2 दिवसाची बॅच असणार आहे, रेसिडेन्शियल ट्रेनिंग असणार आहे, सक्सेस सिक्रेट ऑफ बिझनेस अँड लाईफ नावाचं. मित्रांनो, हा सक्सेस सिक्रेट प्रोग्राम मी असा डिझाईन केलेला आहे की माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत ज्या अडचणी आल्या आणि ज्या ज्या गोष्टी, टेक्निक, स्ट्रॅटेजीज मी यूज केल्या आणि इथपर्यंत मित्रांनो मी आलो, त्या सगळ्या गोष्टी, माझ्या लाईफची स्टोरी मित्रांनो 2 दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्रँडिंग स्ट्रॅटर्जी, मार्केटिंग स्ट्रॅटर्जी, आपल्या कंपनीचा IPO कसा लाँच करायचा, आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 100 कोटीची 1000 कोटीची कंपनी कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मी सक्सेस सिक्रेट बिझनेस अँड लाईफ ह्या 2 दिवसाच्या आपल्या भारती रिसॉर्टला, हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, रेसिडेन्शियल असणार आहे. आणि मित्रांनो, पूर्ण 2 दिवस तुम्ही माझ्यासोबत असणार आहे. तर तुमच्या वाईफला घेऊन, तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही आणि तुम्ही स्वतः नक्की हा आपला ट्रेनिंग प्रोग्राम सक्सेस सिक्रेट तुम्ही अटेंड करा. जरी तुम्ही एम्प्लॉई असाल किंवा तुम्ही बिझनेस करत असाल, कुणीही असू द्या मित्रांनो, हा सगळ्यांसाठी खूप जबरदस्त असा प्रोग्राम आहे. तर सक्सेस सिक्रेटची सुद्धा मित्रांनो मी लिंक दिलेली आहे. सक्सेस सिक्रेटला यायचं असेल तुम्हाला तर 73 50 20 20 20 ह्या नंबरवरती कॉल करा. आपली पुढच्या आठवड्यामध्येच शनिवारी रविवारी मित्रांनो बॅच सुरू होते, लगेच ॲडमिशन घ्या. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.